नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपल्या. आपण सर्व लोकांनी त्यामध्ये भरभरून मेहनत घेतली सर्वांनी. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि प्रत्येकाने त्यामध्ये आपापला खारीचा वाटा उचलला. याचं फळ म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष राहिलेला आहे. तुम्ही मला हसाल आणि विचाराल दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणजे कसा. तर दुसऱ्या नंबरचा जो शिवसेना पक्ष आहे त्याचा स्ट्राईक रेट 16.13 दाखवतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा 16.71 आहे. शिवसेनेचे एकूण निवडून आलेले आमदार आणि राष्ट्रवादीचे एकूण निवडून आलेले आमदार यामध्ये 4-5 मतांमधील 4-5 जागेचा जर फरक असेल पण एकूण 54 आमदार आणि 8 पुरस्कृत आमदार असे 62 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या आहेत. शिवसेनेकडे 57 आमदार आहेत. एकूण जेवढी मतं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पडली त्यामध्ये 5-6 लाखाचा लीड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. म्हणून पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेबांनी निवडणुकीच्या 2-3 दिवसापूर्वी असं सूचक वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं हा दुसऱ्या क्रमांकावर पक्ष आलेला आहे. सध्या शिवसेनेचं सरकार होणार की राष्ट्रवादी शिवसेनेचं होणार यामध्ये अनेक पद्धतीच्या त्या ठिकाणी वावड्या बोलत आहेत. आदरणीय पवारसाहेबांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आणि सर्वांनी असा निर्णय केला की जनतेने जो कौल दिला आहे तो विरोधी पक्षात बसण्याकरता दिलेला आहे. सरकार स्थापन करण्याचा कौल हा भाजप आणि शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळं भाजप शिवसेना हे सरकार स्थापन करेल कारण अमित शहाचं असणारं दडपण हे उद्धव ठाकरेंना कधीही सहन होऊ शकणार नाही. त्यामुळं भाजप शिवसेनेचं सरकार या महाराष्ट्रात बनेल पण ज्या पद्धतीनं आक्रमकपणे विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये असेल तर त्यामधला सर्वात महत्त्वाचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असेल. यामध्ये एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे, ज्या लोकांनी अजितदादा पवारांना पाडण्याचा प्रयत्न करण्याचं एक सुपारी घेतली होती, तुम्ही अजितदादांचा जर लीड बघितला तर तो लीड आज 1,65,000 जवळपास तो आहे आणि महाराष्ट्रात एकूण सर्वात जास्त लीडने निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये अजितदादा आहे. परळीची लढत ही फार चुरशीची ठरली आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून आले. कोल्हापूर जिल्ह्याचा विशेष आभार मानतो की कोल्हापूर जिल्हा हा भाजपमुक्त झाला, पुन्हा हा शिवसेना मुक्त झाला. अहमदनगर जिल्ह्याने राधाकृष्ण विखे पाटलांचं राजकारण त्या ठिकाणी उलटीपालटं करून टाकलं आणि मोठा विजय राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी मिळवून दिला. त्यानंतर सातारा जिल्ह्याचं समीकरण आपण बदललेलं पाहिलं असेल. पवारसाहेबांनी त्या ठिकाणी जी मेहनत घेतली आणि श्रीनिवास पाटील साहेब खासदार म्हणून निवडून आले ही समीकरणं महाराष्ट्रात बदलली. विदर्भामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागच्या तुलनेमध्ये आल्या आणि एकंदरीत हे पुढचं फार चांगलं चित्र आहे. या महाराष्ट्राला एक पुरोगामी नेतृत्व हवं होतं, ते आदरणीय पवारसाहेबांनी दिलं. एक बदल हवा होता. महाराष्ट्राने हा कौल का दिला याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या सुराच्या राजकारणाला जनता कंटाळलेली होती. एकनाथराव खडसे साहेबांबद्दल मी वारंवार माझ्या भाषणातून बोललोय की त्यांना संपवण्याचा डाव बीजेपीचा होता म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांच्या मुलीचा पराभव त्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्धरित्या करून आज एकनाथराव खडसेंसारखा ज्येष्ठ नेता त्यांनी शांत केलेला. हे भविष्यात फार विदारक चित्र आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर ही परत अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण नको असेल तर आत्ता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आणि दिलेल्या जनतेनं कौल हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या कौलाला धरून जर आपण पुढं काम करत गेलो तर मला असं वाटतं आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये असेल आणि त्या तुलनेमध्ये विरोधी पक्षातही बसतील. काँग्रेसनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेहनत घ्यायला हवी होती ती त्यांच्याकडून झालेली दिसत नाही हे सर्व राजकीय विश्लेषकांनी मान्य केलेलं आहे. आज शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केली मेहनत असेल, त्यांच्याबरोबर सर्वांनी अगदी रुपालीताई असतील, मुंडे साहेब असतील, अजितदादा असतील आणि आमच्यासारखी छोटी छोटी लोकं असतील ती चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतली. माझ्याबद्दलही बऱ्यापैकी अपप्रचार सुरू आहे. मिटकरींना कोण्या गोष्टीची लालच असेल म्हणून तो आला असेल. भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला परत या ठिकाणी सांगतो, लालूच आमची कुठली नव्हती, लालसा नव्हती. आदरणीय शरद पवार साहेबांना ज्या पद्धतीनं एकूण आमदारांपैकी अनेक आमदार सोडून गेले म्हणजे जी काही गर्दी लागली राष्ट्रवादी काँग्रेसला ते आम्ही पाहत होतो. आमच्या मनामध्ये एक चीड निर्माण त्या ठिकाणी होत होती.
17 आमदार साहेबांकडे राहिले, बाकीचे आमदार सोडून जात आहेत, रणांगण सोडून पळून जात आहेत, त्यांना त्या ठिकाणी सत्ता म्हणजे पक्ष बदलला की लोक सत्ता देतील असं त्यांना वाटत होतं. पण वैभव पिक्चरचा निकाल तुम्ही बघा, आदरणीय छत्रपती उदयन महाराजांचा निकाल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, विखे पाटलांचं बदललेलं समीकरण जिल्ह्याचं तुम्ही पाहिलेलं आहे. जनतेला हे मान्य नव्हतं आणि जनतेने पवारसाहेबाच्या पाठीशी राहण्यासाठी चंग बांधला होता. ईडीचं प्रकरण बुमरँग झालं, ईडीच्या प्रकरणामुळे सुद्धा भाजप बॅकफूटवर गेली आणि अब की बार 225 अति आत्मविश्वास आणि अति गर्व या गर्वाचं गर्वहरण झालं. आता 105 जागा ज्या BJP आहेत त्या 70-72 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच त्या ठिकाणी होते, म्हणजे पवारसाहेबांचेच ते त्या ठिकाणी एकीकडचे ते समर्थक होते. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राने पूर्णपणे नाकारलेला आहे. राहिला प्रश्न शिवसेनेचा, अमित शहा शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत करण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर ईडीच्या चौकशीचा पास हा शिवसेना पक्षप्रमुखांच्या गळ्यावरती तुम्हाला दिसणार. म्हणून त्या पद्धतीनं आता त्यांना संधी आहे, पण संधी जरी असेल तरी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी विश्लेषण करताना वरळी आणि कर्जत जामखेड या दोन ठिकाणचं सुद्धा विश्लेषण लोक करतात. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसाठी सुरक्षित मतदार संघ शोधल्या गेला, सचिन अहिरांना तिथं पूर्वी राजीनामा द्यावा लावला, तो गड शिवसेनेचा पूर्वीपासूनचा गड आहे, आदित्य ठाकरेंना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली गेली आणि भविष्यात त्यांना मुख्यमंत्री कमी व्हायचं करून एक रेकॉर्ड बनवायचं हे त्या ठिकाणी त्यांचं स्वप्न होतं. ते पूर्णत्वात जाणार हे सर्वांना माहीत होतं. वरळीच्या मतदारसंघाचं चित्र वेगळं आहे. रोहित पवारांनी जी काही मेहनत घेतली कर्जत जामखेडमध्ये तो मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता. एक कॅबिनेट मंत्री 10 वर्षापासून तिथं होते, स्टँडिंग आमदार तेच होते आणि त्यांच्या विरुद्ध कमी वेळामध्ये मतदारसंघाची बांधणी करून जो विजय मिळवलेला आहे तो संघर्षाचा विजय आहे. आदित्य ठाकरेंचा विजय हा संघर्षाचा विजय म्हणता येणार नाही, तो कोणाला मान्य नसेल. अगदी यांचा विरोधक रोहित पवारांचे विरोधक राम शिंदे दिसत आहेत आणि आदित्य ठाकरेंचे विरोधक तुम्हाला अभिजित बिचुकले दिसत आहेत. दोन टोकामध्ये दोघांचं फार मोठं अंतर आहे. म्हणून भावांनो, पवारसाहेबांच्या नेतृत्वात एक मोठा उदय झालेला आहे. काही गोष्टी यामध्ये प्रामुख्यानं पुसल्या गेल्या. जो एक जातीचा शिक्का इतर पक्षाचे लोक राष्ट्रवादी काँग्रेसवर मारत होती तो यानिमित्तानं धुतल्या गेला. पवारसाहेबांना गळती लागेल, पवारसाहेबांचा पक्ष संपेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना ज्या काही झाल्या त्या आता पूर्ण मातीत मिळालेल्या आहेत. परत तुम्हाला एक सांगतो, आज शेतकरी हवाल बिल झालं आहे, उद्या आपण दिवाळी साजरी करणार आहोत. पण ती दिवाळी साजरी करताना या महाराष्ट्रावर एक पावसाचं सावट आहे. सोयाबीन शेतकऱ्यांचं सडलेलं आहे, कांदा शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची मी घटना मी डोळ्यांनी पाहिली. हे चित्र भयंकर विचित्र आहे. याला कारणीभूत निसर्ग जेवढा आहे हे एक अस्मानी संकट आणि गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र राज्यावर असणारं सुलतानी संकट. शिवसेनेनं 7-12 कोरा करण्याचं वचन दिलं, ते कितपत पाळतील हे येणारा काळ सांगेल, पण त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. पवारसाहेबांची भूमिका ही विरोधी पक्षनेता म्हणून एक सक्षम भूमिका राहिलेली आहे. आता हा महाराष्ट्र त्यांच्या हातात देणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी जाताना मी EVMच्या मुद्द्याबद्दल बोलणार. बऱ्याच लोकांनी मला फोन करून माझ्याशी चर्चा केली की मिटकरी तुम्ही आता तुमचा पक्ष EVMच्या विरुद्ध बोलत होता, आता तुम्ही EVMच्या विरुद्ध का बोलत नाही, म्हणजे तुमच्या जागा समाधानकारक आल्या म्हणून बोलत नाही आहेत का? भावांनो, EVMवर निवडणुका घेण्याऐवजी जर बॅलेटवर निवडणुका महाराष्ट्राच्या घेतल्या असत्या तर शपथ सांगतो तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या 20 जागा आल्या नसत्या, त्यांचा सुपडा साफ झाला असता. मग तुम्ही म्हणाल हे निकाल कसे लागले धक्कादायक. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आणि मला असं वाटतं BJPचं सुद्धा यामध्ये फार मोठं डोकं असण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये तोलामोलाचे निकाल द्यावेत आणि EVMवरून लक्ष हटावं असं सुद्धा एक डाव BJPचा यामध्ये असू शकतो. राहिला प्रश्न शंका कुठं निर्माण होते, तर मी ज्या जिल्ह्यामध्ये आहे अकोला जिल्हा, त्या जिल्ह्याचे खासदार आणि कॅबिनेट मंत्री संजय धोत्रे आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकूण जागा बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला पूर्व, त्यानंतर बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि अकोट, या 5 जागा अकोला जिल्ह्यामधल्या आहेत. या 5ही
ठिकाणी प्रामुख्याने अकोट मतदारसंघ आणि मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे दोन विद्यमान आमदार आहेत, मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये पिंपळे आहेत, अकोटमध्ये भातसाकडे होते, या दोघांना गावबंदी होती, या दोघांविरुद्ध जनतेच्या मनात असंतोषाची भावना होती, तरीही दोन निवडून कसे आले हा मोठा संशयाचा एक भाग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पाचही ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना निवडून कशी येते, म्हणजे कुठं कुठे ईव्हीएमची सेटिंग झालेली आहे का, तर ती निश्चितच झाल्याचं चित्र दिसतं. विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण बऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भाच्या अनेक जागा त्या ठिकाणी भाजपच्या घशात आयत्या गेलेल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीला थोड्या जागा मिळाल्या मागच्या वेळेपेक्षा चांगल्या मिळाल्या, पण अजूनही ईव्हीएम विरुद्धची जर आपण लढाई आणखी तीव्र केली, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मजबूत मोर्चे बांधणी होणार आहे, तरुणांची 18 जातींची जी मोड बांधल्या जाणार आहे, त्या माध्यमातून ईव्हीएमचा लढा सुद्धा तीव्र होणार आणि 2024 निवडणुकांना बॅलेटवर जर घेतल्या गेल्या तर महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीचं खुन्नशी राजकारण करणारं सरकार हद्दपार होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे. हा लढा आपण लढला त्यामुळं एवढं यश पदरी पडलं. काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, त्यांच्या हाती काय लागलं हे त्यांचं त्यांनाच माहीत, पण त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला सत्तेमध्ये बसून एक प्रकारे भारतीय संविधानाचा तो अपमान केलेला आहे. भविष्याच्या पिढ्या त्यांना कधी माफ करणार नाहीत हे सुद्धा तेवढं खरं. पण आता जर मजबूत पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आला नसता तर महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झाली असती. ती हुकुमशाही ज्या जनतेने नाकारली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झाला भारतीय जनता पार्टीचा, हे सुद्धा एक आनंदाची बाब आहे. पण चांगल्या पद्धतीने आपण पुढे गेलो पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अपप्रचार आमच्याबद्दल होत असेल तर कृपा करून आपल्याला विनंती आहे की कोणत्या लालसेपोटी आम्ही पक्षामध्ये काम केलेलं नाही. आम्ही फक्त पवारसाहेबांवर निष्ठा ठेवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे म्हणून आम्ही झोकून अगदी पवारसाहेबांना साथ देण्याचा छोटासा प्रयत्न केला. छोट्याशा प्रयत्नाचं एक समाधानकारक फळ मिळालं. हा प्रयत्न आणखी तीव्र करून जर आणखी मोठा केला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि बळीराजाचं राज्य येईल. उद्या दिवाळी साजरी करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या तोंडघशी आलेल्या पिकाची जी अवस्था झालेली आहे, शेतमालाला भाव दिला नाही, रोजगार बंद झाले, नवीन या ठिकाणी कोणते उद्योग सुरू झाले नाहीत, गेल्या 5 वर्षाचं या सरकारचं पाप आहे आणि अस्मानी संकटसुद्धा आहे. म्हणून कुठल्याही पद्धतीनं उद्याची दिवाळी साजरी करत असताना आगामी काळामध्ये शरद पवार साहेबांच्या रूपानं या महाराष्ट्राला एक नवीन परत एक ताज्या दमाचं नेतृत्व मिळालं आणि बळीराजाचे चांगले दिवस येतील. म्हणून कुठल्याही अपप्रचाराला आपण बळी जाऊ पडू नका, शांततेनं घ्या. दिवाळी साजरी करत असताना ती साजरी होणार की नाही आम्हाला मला तरी शंका आहे. शेतकऱ्याचं दुःख थोडं डोळ्यासमोर ठेवूया आणि महाराष्ट्राला परत पुरोगामी नेतृत्वाला जे आपण भरभरून दिलं त्याला साजेसं असं सामोरं जाऊया आणि या चक्रविवाहातून बळीराजाला सोडवण्यासाठी आता पुढचे 5 वर्ष आपण सातत्यानं प्रयत्न करूया. येण्यामागचं कारण पोस्ट लिहून वेळ घालवण्यापेक्षा थेट फेसबुक लाईव्ह आलेलं तरीही चांगलं, म्हणून मी फेसबुक लाईव्ह आलो. मी सुद्धा माझ्या गावाकडे आज येऊन पाहतोय. गेल्या 2 महिन्यापासून मी आलो नव्हतो, येऊन पाहतोय शेतीची काय अवस्था असेल, महाराष्ट्र आपल्या गावाची काय अवस्था आहे. पण एक चित्र फार भयंकर आहे म्हणून आपण सर्वांनी आता आपल्या कामाला लागावं अशी सुद्धा विनंती करतो. निवडणुका संपल्या, वैचारिक मतभेद होते ते सुद्धा संपले, विरोधक जे होते ते एकत्र आता त्या ठिकाणी हे करतील. आपण सर्वांनी कुत्सित राजकारणाकडे दुर्लक्ष करू, आपल्या उदरनिर्वाहासाठी आता पुढे प्रयत्न करावा, हार्डवर्क करावं आणि राजकारण आणि समाजकारण हे तरुणांनी करावं. चांगली संधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आहे, मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार मानतो. दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याव्यात हा सुद्धा माझ्यापुढे प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात तुम्ही परिवर्तन घडवलं म्हणून ज्यांनी ज्यांनी पवारसाहेबांना बळ दिलं त्यांना लक्षलक्ष शुभेच्छा. हे दिवस जे आसमानी संकटाचे आहेत ते 2-4 दिवसात निघून जातील आणि परत एकदा नव्या महाराष्ट्राचा सूर्योदय होईल. एवढंच या ठिकाणी बोलतो. इलापिला चढो आणि बळीचं राज्य परत या महाराष्ट्रात नांदो. आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण मला शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो. आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला येणारा काळ, येणारं वर्ष हे आरोग्याचं सुखसमृद्धी जावं, या शुभेच्छा देऊन तुमचा थांबतो. जय राष्ट्रवादी, जय जिजाऊ, जय श्री